दरम्यान आज झालेल्या सत्ता संघर्षाच्या या सुनावणीनंतर ठाकरे शिंदे गट आणि भाजप यासह विरोधकांनी सुद्धा विविध प्रतिक्रिया दिल्या. बघूयात. बहुमत तर आमच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना असा हा विषय जो आहे हा प्रलंबित ठेवण्याची त्यांची अपेक्षा असू शकते. हा जेवढा टाळता येईल तेवढा टाळला जावा, कारण लार्जर बेंच गठित करायला वेळ लागतो. वेळ काढूपणा काही लोकांना हवा असेल आणि त्यामुळे त्यांची ती मागणी असेल. हा निर्णय मेरिटवर व्हावा, न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मंगळवारी त्याचा निर्णय घेऊ असं जाहीर केलं ते ऐकले. बघू आता मंगळवार इंटरेस्टिंग आहे काय उत्तर सांगणं अवघड आहे. जे आम्हाला देखील वाटत होतं की विशेषतः उद्धवजींची जी शिवसेना आहे ती वेळ काढू धोरण करण्याकरता 7 जजेसची मागणी करते आहे. मला असं वाटतं साधारणपणे त्याच लाईन्सवर हा निकाल आहे की ज्यामुळे आता हा वेळ काढू धोरण जे त्यांचं होतं तेव्हा वर्षभर निकालच लागू नये, आता अशी स्थिती नाही. आता याची रेग्युलर सुनावणी झाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागेल, त्यामुळे आम्ही जो काही निर्णय मिळालेला आहे त्याच्यावर समाधानी. न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आहे की त्या संदर्भात तो निर्णय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेता येईलच असं नाही. आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे जावं. त्याला वेळ लागेल, म्हणजे जर गेला त्याला वेळ लागला तरी सुद्धा शेवटी ताऊन सुलाखून हे प्रकरण बाहेर पडेल आणि संपूर्ण देशापुढे एक पारदर्शक असा निकाल येईल की भविष्यात कोणीही कोणतेही सरकार पैसा विकत घेतलेलं बहुमत या जोरावर सरकार पाडू शकणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.